डॉक्टर संपदा जुन्नरकर गोरे 24 आयुर्वेदिक क्लिनिक एंड पंचकर्म सेंटर मोशीमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आपण एक संक्षेपात पाहणार आहे की आयुर्वेदिक ब्युटी ट्रीटमेंट हा जो नवीन टॉपिक आलेला आहे तो म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्या सेंटरला आपण काय काय गोष्टी इन्क्लूड करतो किंवा त्याचे काय काय परिणाम असतात किंवा ते कोणी कोणी वापरावे ह्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करणार आहे। तर आयुर्वेदिक ब्युटी ट्रीटमेंट ही जी पूर्ण ट्रीटमेंट आहे तर तुमच्या केसासाठी असेल, तुमच्या त्वचेसाठी असेल, नखांसाठी असेल, पूर्ण ब्युटीसाठी असेल, तुमचे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स यूज करून नॅचरली तुमची ब्युटी कायम राखणे ह्याला म्हणतात आयुर्वेदिक ब्युटी ट्रीटमेंट। तर ह्याच्यामध्ये जे प्रकार येतात ते बाकी तुम्ही लिपस्टिक जे वापरता किंवा साबण जे वापरता हे सगळे आयुर्वेदिक पद्धतीने बनवले असतात, हे पूर्णतः नॅचरल असतात, त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरत नाहीत। किंवा जे ते केसासाठी ऑइलिंग वगैरे आपण करतो किंवा जे शॅम्पू वगैरे यूज करतात किंवा जे केसाला कशाने धुवायचं कशाने पुसायचं ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आयुर्वेदिक ब्युटी ट्रीटमेंटमध्ये इन्क्लूड करा। तर आपल्याकडे केसासाठी शिरोधारा वगैरे केली जाते जे की आपल्या पंचकर्माच्या रूममध्ये केली जाते, ते प्रॉपर तेलाची प्रोसिजर असते, त्याला पूर्ण ऑथेंटिक आयुर्वेदिक तेल वापरलं जातं। त्याच्यासोबतच फेशियल जे म्हणता तुम्ही ते तुम्ही केमिकल्स नाही करता, सोबत आयुर्वेदिक फेशियल हा एक प्रकार आहे की पूर्णतः आयुर्वेदिक पद्धतीनं, त्याच्यानंतरचा जो फेस पॅक वगैरे वापरला जातो तोही पूर्णतः आयुर्वेदिक पद्धतीचा असतो। ह्या फेशियलमध्ये जे यूज केलं जातं स्क्रबिंगसाठी वगैरे ते पूर्ण नॅचरल प्रोडक्ट्स असतात, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स असतात। त्याच्यानंतर लेप लावला जातो तोही पूर्ण आयुर्वेदिक नॅचरल प्रोडक्ट्सचा असतो। तुमच्या फेशियल मसाजिंगसाठी जे तेल यूज केलं जातं ते तुमचं स्किन ग्लो करणारं, पोर्स मिनिमाइज करणारं किंवा पिंपल्स न आणणारं अशा प्रकारचं तेल प्रकृतीनुसार ठरवलं जातं। असं नाही की प्रत्येकच माणसाला एकच तेल सूट होईल, आपल्याकडे प्रकृतीनुसार आपण ठरवतो आणि त्याच्यानुसार आपण फेशियल मसाज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे ज्या आहेत त्या करतो। त्याच्याबरोबर फूट मसाज, फूट मसाजने होतो स्ट्रेस रिलीज, तो स्ट्रेस रिलीज झाला तर मग तुमच्या फेसवर आपोआपच ग्लो येईल। आणि मेन म्हणजे स्ट्रेस हे खूप जास्त रोगांचं मेन कारण सांगितलं आहे जसं हे तुम्हालाही माहिती आहे। पिंपल्स वगैरे येणं याच्यामध्ये जे हॉर्मोनल चेंजेस आहेत मेनोपॉज किंवा मिनार्स जे आहे म्हणजे पाळी येण्याचे दिवस पाळी जाण्याचे दिवस यावेळेला शरीरात होणारा जो हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे तो आपण आयुर्वेदिकने ट्रीट करता येतो। त्याच्यासोबतच आपण फेशियल बाकीच्या ज्या ब्युटी ट्रीटमेंट्स आहेत त्या केल्या तर आपल्याला त्याच्यात खूप चांगला ग्लो येतो। चेहरा काळवणणे किंवा प्रेग्नन्सीमध्ये जे पोटावरती स्ट्रेच मार्क येतात, चेहऱ्यावरती मांड्यांवरती जे स्ट्रेच मार्क येतात तर त्याला आपण उत्तम पद्धतीने इथून आपण ऑइलिंग वगैरे करून पूर्णतः घालवू शकतो। तर हे आहे ब्युटी ट्रीटमेंटबद्दल। तुम्हाला ह्याच्याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल किंवा अशी कोणती ट्रीटमेंट करून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा पत्ता टाकते। हे माझं क्लिनिक आहे मोशीमध्ये जे की पुण्यामध्ये येतं आणि तुम्ही ऑनलाईन कन्सल्टिंग पण करू शकता, आपण घरी घरपोच मेडिसिन आपले पाठवू शकतो। पण प्रकृतीनुसार प्रत्येकाच्या मेडिसिन वेगळ्या असतात, माझा सल्ला हाच राहील की एकाला पाठवलेली मेडिसिन घरातल्या सगळ्यांनी वापरू नये कारण की त्या गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीला त्रास होऊ शकतो, एका मनुष्याला दिलेले मेडिसिन दुसऱ्यानं त्रास करू शकतात। त्याच्यामुळे तुम्ही घरपोच ही मेडिसिन मागू शकता, प्रत्येकाशी आपण वेगवेगळी तपासणी करून प्रत्येकाला आपण वेगवेगळे मेडिसिन जे आहे ते पाठवू शकतो। थँक्यू।